भारताच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणारा खेळ म्हणजे मल्लकाम मल्लकाम खेळानं आजपर्यंत अनेक खेळाडू घडवले आहेत पण दुर्दैवानं या खेळाडूंना आज सरकारी नोकरीसाठी वन वन फिरावं आहे आपल्याबरोबर अशीच एक खेळाडू आहे हिमानी परब महाराष्ट्राच्या मातीतली घडलेली हिमानी परब अनेक स्पर्धा तिने गाजवल्या अर्जुन पुरस्कार तिने मिळवला पण आजही तिच्या पदरी उपेक्षाच पडली आपण आज तिच्याशी थेट बोलणार आहोत हे नेमकी काय तुझी कामगिरी आहे या खेळातली आणि ने नेमकी कधीपासून तू हा खेळ खेळते मी वयाचा पाचवी पाच वर्षापासून मलखांब हा खेळ खेळते आहे आणि एक दहा वर्षाची असल्यापासून मी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती स्पर्धात्मक मलखांब खेळते आहे दोन हजार एकोणीसमध्ये पहिली विश्वमलखांब स्पर्धा झाली ज्यात मला दोन ब्रॉन्झ मेडल्स आणि चार गोल्ड मेडल्स असे सहा मे मेडल्स मिळाले आणि ज्याचा विचार करून मला दोन हजार अठरा एकोणीसचा शिवछत्रपती पुरस्कार आणि दोन हजार एकवीसचा अर्जुन पुरस्कार मिळाला आणि त्याच्यानंतर बऱ्याच स्टेट आणि नॅशनल लेवलच्या स्पर्धांमध्ये मी आ, गोल्ड मेडल्स मिळवत आली आली आहे यानंतर नेमकं सरकारी नोकरीसाठी तू प्रयत्न करतेस म्हणतेस काय तुझे नेमके खंत आहे म्हणजे काय तुझे प्रयत्न केलेस आणि तुला काय त्याची उत्तरं मिळाली आहेत मी ब बहुतेक आपले मंत्री जे आहेत म्हणजे ह्याच्या आधीचे जे, जे स्पोर्ट्स मिनिस्टर होते सुनील केदारे सर किंवा आता गिरीश महाजन सर यांना भेटली आहे किंवा आप मी आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनाही भेटले पण मेन आमचं मलखांबाचं असं सगळीकडे मला उत्तर मिळतं की आमचं लिस्टमध्ये नाव नसल्यामुळे जे डायरेक्ट रेक्रुटमेंटची रे लिस्ट असते त्याच्यामध्ये नाव नसल्यामुळे आम्हाला जॉब डिरेक् डायरेक्टली देऊ नाही शकत तर सगळ्यांनी मला हेच उत्तर दिलं की लिस्टमध्ये नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही मग कितीही कुठचाही पुरस्कार असेल तरीही त्यामुळे आता असं झालं आहे की एवढं जर करून म्हणजे मी मोस्ट ऑफ माझं जे अभ्यासाचा किंवा ह्याचा एक एज असतं ते मी मलखांबादा दिलं आणि मग एवढा पुरस्कार वगैरे मिळून सुद्धा एक जॉबसाठी एवढं सगळीकडे हे करायला लागतंय सगळीकडे फिरायला लागतंय पण काही रिस्पॉन्स नाही मिळत आहे या खेळातले जे दिग्गज आहेत म्हणजे तुझे कोच असून किंवा या संस्था असेल त्यांच्याकडून याआधी काय प्रयत्न करण्यात आलेले त्यांना काय उत्तरं मिळाली आहेत आम्हाला सगळ्यांनाच हेच एक हे आहे खंत आहे की आपलं जे लिस्टमध्ये आहे म्हणजे आता सरांनी वगैरे पण खूप ट्राय केलं की लिस्टमध्ये मलखांबाचं नाव यावं ह्यासाठी पण मग हे पुढे कुठेही पुढे प्रोसेसिंग होत नाही मग ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये नाव नाही नोंदवलं गेलं आहे किंवा नॅशनल एवढं झालं नाही आहेत इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटिशन होत नाही आहेत असं का अशी कारणं देऊन लिस्टमध्ये ऍड नाही होऊ शकत हीच सगळी कारणं मिळत गेली आहेत सरांनाही कुठेतरी ग्लॅमरच कमी पडतोय म्हणजे इतर खेळाडूंचा जो ग्लॅमर आहे तो मल्लखांबला ग्लॅमर महाराष्ट्राच्या मातीतला असूनही तो त्याला ग्लॅमर कमी पडतोय त्याच्यामुळे हो थोडंसं हे होतं असं वाटतं वाटतं तुला असं कदाचित असू शकतं म्हणजे आता मी जेवढं बघितलं आहे की माझ्यासोबतचे जे एम पीचे खेळाडू असतील त्यांनी माझ्यासोबतच वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळल्यानंतरही त्यांना लगेच त्यांच्या स्टेटमध्ये जॉब्स लागले आणि चांगल्या पदावरती लागलेत त्याच्यामुळे मग असं आता झालं आहे की जर बाकीच्या स्टेट्समध्ये आणि म्हणजे बहुतेक मी कॉम्पिटिशन्सना वगैरे गेली आता तर तिथे पण मला हेच सांगितलं गेलं की तू आमच्या स्टेटमध्ये असेस तर तुला आम्ही जॉब दि हे केलं असता पण तुमच्याच स्टेटमध्ये एवढं का नाही होत आहे आणि एक आता खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आणि युथ गेम्समध्ये दोन्हीमध्ये हा खेळ इन्वॉल्व्ह केला गेला आहे आणि आत्ताच पुढे येणाऱ्या नॅशनल गेम्समध्येही मलखांब घेतला आहे तर मला असं वाटतं की आता पुढे थोडासा मलखांबाला ग्लॅमर किंवा एक ओळख मिळेल पण मग पुढे अजून किती वर्ष जाऊन आणि म्हणजे आता एवढी वर्ष लागली आहेत एक नॅशनल गेम्समध्ये किंवा खेलो इंडियामध्ये हे ॲड व्हायसाठी तर पुढे अजून किती वर्ष लागतील त्याला ग्लॅमर मिळायला आणि ओळख मिळाला याच्यासाठी आता नक्की आताच तू ऐकलं काही दिवसांपूर्वीच नवीन मुख्यमंत्री सी एम एकनाथ शिंदे जेव्हा झाले तेव्हा त्यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा सा दर्जा दिला आणि त्या खेळातून सरकारी नोकरी देण्याचा पण त्यांनी आश्वासन दिलं अशा वेळी मल्लखांब खेळाडू म्हणून तुझ्या काय भावना आहेत मला एक असं वाटू लागलं की जर सारख्या म्हणजे एक खेळ त्यांनी जर मानला गेला आहे तर तुम्ही त्याला जर एक संधी देऊ शकता तर मलखांबाला जो एवढे वर्ष आहे आणि ज्याला ज्याच्यामध्ये खूप नॅशनल प्लेयर्स घडले आहेत ज्याच्यामध्ये तर त्यांना तुम्ही एक चान्स का नाही देत त्यांना पहिलं थोडं एक प्रायोरिटी ठेवून जॉब्स देऊन मग नंतर मग हळूहळू हो, एक एक गेम्स ॲड केले तर ते जास्त चांगलं होईल असं पण आणखी किती वाट बघायची याच्या आधी का हा महाराष्ट्रासाठी जुना खेळ नाही याच्या आधी खूप खेळाडू घडलेले आहेत खूप वर्षे झालेली आहेत आणि आपण महाराष्ट्राचं एक नाव आहे त्याच्यात पण मग अजूनही मल्लखांबाला हवी तशी सरकारी नोकरी असो किंवा इतर सुविधा अजूनही मिळत नाहीत त्याबद्दल तू काय सांगशील आणि इतर पुढे येणाऱ्या खेळाडूंसाठी तू काय आवाहन करशील मला असं म्हणजे मी एक गव्हर्मेंटला किंवा आपल्या ह्याला असं विनंती करेन की मलखांब हा खेळ आता आपण पुढे हे केला वाढवला पाहिजे बाकीच्या स्टेट्समध्ये खूप वाढवत आहेत त्याला खूप महत्त्व दिलं जात आहे पण आपल्याच स्टेटला आपल्याच स्टेटकडनं आपल्या मातीतला खेळ जो आहे त्याला बु आ, एक आ, हे नाही दे, देत देत आहेत ते प्रायोरिटी नाही देत आहेत जर त्यांनीच तो वाढवला तर अजून मलखांबात अजून खेळाडू येतील आणि जर पुढे जाऊन एका लेवलला इंटरनॅशनल लेवलला जेव्हा मुलं आपली पार्टिसिपेट करतील तेव्हा इंडियाचं नाव होईल आणि त्याच्यामध्ये मलखांबातली मुली मुलं जे काय पार्ट प्लेयर्स असतील ते इंडियाचं नाव हे करतील आणि महाराष्ट्राचं नाव पुढे करतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्लेयर्सने पण थोडंसं एक धी धीर ठेवला पाहिजे आणि गव्हर्नमेंटने पण थोडासा मलखांबाला मलखांबाचा विचार केला पाहिजे तू पर्सनली तू आता जे प्रयत्नच करतेस त्या तू काय अपील करशील पर्सनली तुझ्यासाठी काय अपील करशील गव्हर्नमेंटला आणि इतर संस्थांना मला असं पर्सनली म्हणून की आ, एक आ, एक गव्हर्मेंट जॉबसाठी मी ट्राय करते आहे की मला असं काही हे नाही आहे की मला एकदम ए ग्रेडचा जॉब द्या आणि हेच पण मग एक एवढे वर्ष जे मी मलखांबासाठी दिला आहे तर मग त्याच्या थ्रू एक छोटा जॉब मिळेल याची मला एक हे uh, आहे जसं आपण ऐकलं आहे की आ, हिमानी परबनी मल्लखांब प्लेअर आहे पण तिला सरकारी नोकरीसाठी वनवन भटकावं लागतं आहे नुकताच सरकार आल्या सरकारने दहीहंडी खेळाला खेळाचा दर्जा दिला आहे आणि त्यांना कोट्यातून त्या खेळाचा कोट्यातून एक नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे पण जो महाराष्ट्रातला मातीतला जो खेळ आहे मल्लखांब खेळ आहे गेले वर्षानुवर्ष खेळला जातो अनेक खेळाडू त्यांनी घडलेले आहेत पण त्या खेळाडूंना मात्र अजूनही उपेक्षित आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळायला हवा असं आम्ही आवाहन करतो छत्रपतींचा विचार म्हणजे